ठीक करा, गुगल प्ले स्टोर वर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा, अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022 चा. या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील. जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल. पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता. आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल, ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोर्स विकत घेण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्यावाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील. 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला हॅपीनेस रिपोर्ट, ओके, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022चा. आता या रिपोर्टबाबत तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावर दिलेला मी हा प्रश्न आहे. प्रश्न एकदा सांगतो, त्यानंतर या टॉपिकमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आहे, क्रम कसा लक्षात ठेवायचा आहे काही घटकांचा आणि सिम्पलचा घटक, ठीक आहे. प्रश्न असा होता, 18 मार्च 2022 रोजी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या नेतृत्वाखाली युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने जारी केलेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तुम्हाला देताना एकूण 3 विधानं दिलीत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. या अहवालाच्या यादीत 146 सदस्य देशांचा समावेश करण्यात आला आहे. फिनलँड जगातील सर्वात आनंदी देशाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे आणि या यादीत भारत 136व्या स्थानावर आहे. मुद्दा काय आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. आता या टॉपिकला सुरुवात करताना मी अगदी एक्सप्लेनेशन करतो आणि त्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. या प्रश्नाचं जर तुम्हाला विचारलं अचूक उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व विधानं तुमची बरोबर आहेत, हे तुमचं अचूक उत्तर आहे. पहिला मुद्दा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोणातर्फे जाहीर केला जातो किंवा कोणातर्फे प्रसिद्ध केला जातो. सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली, UNGA म्हणतो आपण, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीच्या अंडरखाली जी संस्था आहे त्याचं नाव आहे युनायटेड नेशन SD म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, SN म्हणजे सोल्युशन नेटवर्क. म्हणजे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही जी संस्था आहे ही संस्था जारी करत असते. म्हणजे UNGA ही मूळ संघटना, त्याच्या अंडरखाली येते UNSDSN म्हणजे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, यांच्यामार्फत हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जारी केला जातो. आता या रिपोर्टमध्ये काय महत्त्वाचं आहे आणि काय घटक आहे. पहिला मुद्दा, या रिपोर्टमध्ये 2022च्या एकूण 146 सदस्य देश आहेत. किती देश आहेत, 146. पण चर्चेमध्ये का आला हा रिपोर्ट, कारण या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक एकदम खाली तळाला आहे. तळाला म्हणजे जवळपास 136व्या स्थानावर आहे. 146 पैकी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये आपण 136व्या स्थानावर असल्यामुळं हा रिपोर्ट जास्त चर्चेमध्ये होता. आणि या रिपोर्टमध्ये फिनलँड हा जगातली सर्वाधिक आनंदी देश आहे. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर भारताचा क्रमांक कोणता, पहिल्या क्रमांकावर कोणता, 146 क्रमांकावर कोणता, आणि एवढं लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. आणि कोणामार्फत प्रसिद्ध केला जातो, कोणामार्फत म्हटल्यानंतर हे तुम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं, पहिला मुद्दा, ठीक आहे. आता या रिपोर्टमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर असणारे देश कसं लक्षात ठेवायचं, FDI आपण म्हणतो ना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तसं एफ म्हणजे काय फिनलँड. फिनलँड हा रिपोर्टमध्ये सर्वाधिक पहिल्या क्रमांकावर असणारा देश आहे. डी म्हणजे काय, डेन्मार्क. डेन्मार्कचा क्रमांक दुसरा येतो, लक्षात ठेवायचं, FDI ट्रिक म्हणा थोडक्यात, डेन्मार्क. आणि तिसरा येतो आइसलँड. हे मेन 3 देश की जे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आहे. न्यूझीलंड हा देश आहे तो 10व्या क्रमांकावर पाहायला मिळतो. न्यूझीलंड हा जो देश आहे तो तुम्हाला 10व्या क्रमांकावर पाहायला मिळतो. म्हणजे FDI म्हटलं, फिनलँड 1 नंबर, डेन्मार्क 2 नंबर आणि आइसलँड 3 नंबर हे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार पहिल्या 3 स्थानावर आहेत.
म्हणजे मुद्दा समजला, पहिल्या तीन स्थानावर कोण? भारताचा क्रमांक 136, मग 146 सदस्य देशांचा समावेश आहे, मग 146वा देश कोणता? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी अफगाणिस्तान. तुम्हाला माहीत असेलच अफगाणिस्तान सध्या जास्त चर्चेत आहे, कारण तालिबाननी सत्ता हस्तांगत केले किंवा तिथं सत्तांतर झाले. पण याच्या अगोदरही अफगाणिस्तान, आता ह्या रिपोर्टचं वैशिष्ट्य अफगाणिस्तानबाबत आणि ह्या रिपोर्टबाबत वैशिष्ट्य काय आहे, सलग पाचव्या वर्षी अफगाणिस्तान काय आहे, शेवटच्या क्रमांकावर आहे. पाचव्या वर्षी अफगाणिस्तान कसा आहे, शेवटच्या क्रमांकावर आहे. आणि सध्या तर तालिबाननं सत्ता हस्तांगत केल्यामुळे तर तिथं हॅपीनेसच्या बाबतीमध्ये या रिपोर्टमध्ये त्यांना शेवटचं स्थान देण्यात आलेलं आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला, याच्याबाहेर तुम्हाला इथं काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारतातले पहिले स्मार्ट मॅनेज्ड इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन, स्मार्ट मॅनेज्ड इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन फेब्रुवारी 2022 कोठे सुरू करण्यात आले. सध्या अशा टाईपचे प्रश्न विचारतात. ईव्ही म्हणतो इलेक्ट्रिक व्हेइकल सध्या चर्चेतला घटक आहे, तर इथं लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्र, आसाम, दिल्ली आणि केरळ दिले. करेक्ट ॲन्सर येतं दिल्ली. ओके, दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलं. मयूर बिहार दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली, मयूर बिहार दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणावरून हे सुरुवात करण्यात आलं. आता अशा टाईपचं स्टेशन कशासाठी असतं, तर पर्यावरण संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणं एक महत्त्वाचा उद्देश आहे, आणि या दृष्टीनं हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही, सिम्पलसा घटक आहे, फक्त त्या मुद्द्याला तुम्ही थोडंसं फोकस करा किंवा त्या मुद्द्याला थोडंसं लक्ष द्या. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे ऑस्कर अवॉर्ड. 94 ऑस्कर अवॉर्डची घोषणा झाली. तुम्हाला याच्यामध्ये खाली काही विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधानं विचारात घ्या आणि दिलेल्या विधानांमधून कोणतं विधान बरोबर आहे ना ते ओळखा असं म्हटलेलं आहे. आता ऑस्कर चित्रपटाबाबतीत तुम्हाला काही घटक इथं थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. आता या 94 ऑस्कर पुरस्कार घोषणा कुठं कधी झाली, तर 27 मार्च 2022 रोजी झाली. कुठं झाली, लॉस एंजेलिस USA येथे ते पुरस्कार सादर करण्यात आले, त्याच्यामुळे ते ओळखले जातात. आता या पुरस्कारामध्ये तुम्हाला काही घटक आहे, जसं तुम्हाला म्हटले सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यामध्ये कोडा चित्रपटाला देण्यात आला. खूप महत्त्वाचा चित्रपट आहे कोडा, कोडा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून दिला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बरोबर, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. कोडा चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव काय, सायन हेडर. कोडा चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव काय, सायन हेडर, हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर ह्या पुरस्कारामध्ये एक अभिनेता चर्चेमध्ये आला, किंवा हा पुरस्कार चर्चेमध्ये का आला, तर विल स्मिथनं जो थोबाडीत मारली एका ॲक्टरची आणि त्याच्यामुळे तो मुद्दा चर्चेत आला. आणि ह्या विल स्मिथला सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता, हे लक्षात घ्या. विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. मग हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला कोणत्या चित्रपटासाठी मिळाला, तर त्याचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे, लक्षात घ्या, किंग रिचर्ड. ओके, विल स्मिथ याला ऑस्कर चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. कोणत्या चित्रपटासाठी, किंग रिचर्ड या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला, हे लक्षात ठेवा. आणि विल स्मिथ काय, ॲक्च्युली ऑस्कर पुरस्कार हे विल स्मिथमुळं चर्चेत आले जास्त या वर्षीची, कारण तो त्यांना दिलेली थोबाडी. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जेसिका चेस्टनला देण्यात आला. जेसिका चेस्टन हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. काय होतं अलीकडं सांगतो, मागच्या राज्यसेवेला, आय थिंक राज्यसेवेलाच, की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला दिला किंवा अभिनेत्रीचा, हे अशावर प्रश्न विचारले. याच्या अगोदर तुम्हाला माहितीपट किंवा अशा घटकाला आयोग फोकस करत होता, ॲनिमेटेड चित्रपट तुम्हाला असं, तर तुम्हाला या सगळ्या उद्देशाला मुद्द्याला धरून थोडंसं फोकस करावा लागेल. मी सगळे मुद्दे या ठिकाणी एक्सप्लेन करेन, इथं फक्त तुम्ही समजून घ्या आणि तो घटक तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, पहिला मुद्दा हा लक्षात आला का, कोडा चित्रपट, सायन हेडर सर्वोत्कृष्ट चित्रपट, विल स्मिथ किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेत्याचा पुरस्कार, अभिनेत्रीचा पुरस्कार जेसिका चेस्टनला देण्यात आला कोणत्या चित्रपटासाठी, मुद्दा काय राहिला, कोणत्या चित्रपटासाठी, चित्रपटाचं नाव आहे द आय ऑफ टॅमी फे, द आय ऑफ टॅमी फे या चित्रपटासाठी जेसिका चेस्टन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे तुमचं, वरीलपैकी सर्व बरोबर आहे असं तुमचं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. आता दोन मुद्दे, पहिला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता, ॲनिमेटेड चित्रपट जर विचारलं, एनकॅन्टो लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता, एनकॅन्टो हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट आहे.
आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीपट हे दोन लक्षात ठेवायचे. ओके, मी आणखी तुम्हाला सजेस्ट करतो आहे या पुरस्कारामध्ये काय लक्षात घ्या, माहितीपट लक्षात ठेवा. माहितीपट, माहितीपटामध्ये दोन श्रेणी आहेत, त्या दोन श्रेणी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. पहिली श्रेणी आहे त्याला फीचर श्रेणी म्हणतो माहितीपटामधली, आणि माहितीपटामधली दुसरी श्रेणी आहे त्याला म्हणतो शॉर्ट सब्जेक्ट. दुसरी श्रेणी आहे शॉर्ट सब्जेक्ट, म्हणजे छोटासा सब्जेक्ट आणि त्याच्यावर असलेला माहितीपट. लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे? मी तुम्हाला म्हणतोय माहितीपटामध्ये दोन श्रेणी आहेत, दोन श्रेणी तुमच्या लक्षात आले पाहिजे. फीचर श्रेणीमध्ये कोणता चित्रपट आहे की ज्याला माहिती सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला? समर ऑफ सोल. काय लक्षात ठेवणार? समर ऑफ सोल सर फीचर श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट. आणि शॉर्ट सब्जेक्ट या श्रेणीमध्ये कोणत्या चित्र माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला? द क्वीन ऑफ बास्केटबॉल. काय लक्षात ठेवाल? द क्वीन ऑफ बास्केटबॉल. लक्षात आलं का मुद्दा? मी तुम्हाला इथं काही थोडेसेच घटक सांगतो आहे, पण तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला असं म्हटलं, कोडा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सायन हेडर, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथला किंग रिचर्ड चित्रपटासाठी, अभिनेत्रीचा पुरस्कार जेसिका चेस्टनला दिला द आय ऑफ टॅमीपे, ॲनिमेटेड चित्रपट एनकांटो. माहितीपटामध्ये दोन श्रेणी आहेत, फीचर श्रेणी आणि शॉर्ट सब्जेक्ट श्रेणी. फीचर श्रेणीमध्ये माहितीपटाचा पुरस्कार समर ऑफ सोल या माहितीपटाला, आणि शॉर्ट सब्जेक्ट या श्रेणीमध्ये द क्वीन ऑफ बास्केटबॉल याच्यासाठी देण्यात आलेला होता. हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथंपर्यंत लक्षात आलं का? हे ॲनिमेटेड काय होतं? चित्रपट होतं. याच्याशिवाय तुम्हाला आणखी एक घटक यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, आणि तो घटक आहे तो म्हणजे लघुपट. लघुपटमध्ये तुम्हाला दोन श्रेणी आहेत, एवढं लक्षात आलं? मी पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, ठीक आहे? लघुपटामध्ये तुम्हाला दोन श्रेणी आहेत, आणि ते दोन श्रेणीसुद्धा तुम्ही, मी म्हणतो, सजेस्ट करतो की तुम्ही ते लक्षात ठेवावं, परीक्षेसाठी उपयुक्त होईल. लघुपटामध्ये दोन श्रेणी आहेत. पहिली श्रेणी आहे, एक आहे त्याला म्हणतो आपण ॲनिमेटेड, ॲनिमेटेड लघुपट, ॲनिमेटेड लघुपट. आणि दुसरी श्रेणी आहे त्याच्यामध्ये लाईव्ह ॲक्शन म्हणतो आपण त्याला, ॲनिमेटेड लघुपट, लाईव्ह ॲक्शन लघुपट. असे दोन श्रेणी आहेत. ॲनिमेटेड लघुपटामध्ये कोणत्या लघुपटानं सर्वोत्कृष्ट चित्र पुरस्कार मिळाला? द विंडशील्ड वायपर. ओके, द विंडशील्ड वायपर. मी जेवढे घटक तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेत ना या पुरस्कारातले, पाठ करून ठेवा, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि लाईव्ह ॲक्शनमध्ये द लाँग गुडबाय, द लाँग गुडबाय. ओके, हे जर तुम्हाला लेक्चर ऐकत असाल तर तुम्ही एक दोन वेळा तीन वेळा जर रिपीट केला हाच घटक, कारण तुम्हाला मी अनलिमिटेड वेळा हे लेक्चर पाहता येतील असं सेटिंग आहे आपली, तर तुम्ही अनलिमिटेड वेळा हे सारखं बघितलं नाही पाठ होऊन जातं तुमचं. माहितीपट लघुपटामध्ये दोन श्रेणी आहेत, मी काय सांगतो आहे त्याच्याकडे फक्त करा. लघुपटामध्ये ॲनिमेटेड आणि लाईव्ह ॲक्शन आहे. द विंडशील्ड वायपर आणि द लाँग गुडबाय. विंडशील्ड वायपर ॲनिमेटेड लघुपट, लाईव्ह ॲक्शन या श्रेणीमध्ये द लाँग गुडबाय या चित्रपटाला मिळण्यात आला. तर हे झालं बेसिक घटक, मिनिमम तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्हाला दुसरा घटक की कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक ऑस्कर मिळाले आणि कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. नामांकनं कोणत्या चित्रपटाला मिळाली? द पॉवर ऑफ द डॉग. लक्षात ठेवा, द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटाला सर्वाधिक नामांकनं होती. लक्षात, मी तुम्हाला थोडंसं सजेस्ट करतो आहे, याच्यामध्ये किती नामांकनं होती? 12 नामांकनं या चित्रपटाला होती. आणि सर्वाधिक ऑस्कर कोणत्या चित्रपटानं पटकावले हे पण लक्षात घ्या. सर्वाधिक ऑस्कर पॉवर ऑफ द डॉगला मिळाले का? नाही. नामांकनं जरी 12 असली तरी डून नावाचा जो चित्रपट आहे, या डून नावाच्या चित्रपटानं सर्वाधिक ऑस्कर मिळवले ते होते 6. म्हणजे दोन मुद्दे मी इथं तुम्हाला परत सजेस्ट करतो आहे, लक्षात घ्या. ऑस्कर पुरस्कारामध्ये लघुपटामध्ये दोन श्रेणी होत्या, ॲनिमेटेड आणि लाईव्ह ॲक्शन. ॲनिमेटेड लघुपटमध्ये द विंडशील्ड वायपर ह्या लघुपटानं पुरस्कार जिंकला, आणि लाईव्ह ॲक्शन लघुपटामध्ये द लाँग गुडबाय या लघुपटानं. नामांकनं मिळताना ऑस्कर पुरस्कारामध्ये द सर्वाधिक नामांकनं होती 12, चित्रपटाचं नाव होतं द पॉवर ऑफ डॉग. आणि सर्वाधिक नामांकन, सर्वाधिक ऑस्कर कोणत्या चित्रपटानं पटकावले? डून या चित्रपटानं सर्वाधिक 6 पुरस्कार त्यामध्ये मिळवलेले होते. तर तुम्ही मिनिमम एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी इतर घटक तुम्ही नोट्समध्ये दिलेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोडासा क्रिकेटबद्दल महत्त्वाचा, तो म्हणजे ESPN क्रिक इन्फो अवॉर्ड्स. एक वेगळे अवॉर्ड आहेत, फक्त जाता आता माहीत असू द्या. 2021 ESPN क्रिक इन्फो अवॉर्डच्या पर्यायामध्ये कोणतं सत्य नाही ते ओळखा म्हटले. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी डायरेक्टली उत्तर सांगतो, कारण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे?
नोट्समध्ये बघता ना थोडंसं आय थिंक तिथं मी सी केलेलं आहे, पण ह्याचं करेक्ट ॲन्सर जर तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणी केन विल्यमसन वर्षातील सर्वोत्तम कर्णधार बरोबर आहे. पुरुषांचा टी ट्वेंटी फलंदाज पुरस्कार जॉस बटलरला, पुरुष कसोटी संघाचा पुरस्कार कसोटी गोलंदाज पुरस्कार काइल जेमिन्सन न्यूझीलंडचा आहे. याच्यामध्ये फक्त भारताचा ऋषभ पंत येतो आहे, जो रूटला नाही आहे ऋषभ पंत येतो आहे. ओके, लक्षात ठेवा ऋषभ पंत. क्रिक इन्फो ESPN क्रिक इन्फो अवॉर्डच्या बाबतीमध्ये जो पुरुषांचा कसोटी म्हणजे 5 दिवसांची राहते, याचा पुरस्कार ऋषभ पंत भारताच्या फलंदाजाला दिला आहे. गोलंदाजीचा पुरस्कार कोणाला दिला आहे, काइल जेमिसनला मिळाला आहे. काइल जेमिसन कोणत्या देशाचा आहे, तो न्यूझीलंड देशाचा आहे काइल जेमिसन. ठीक आहे, सर्वोत्तम कर्णधार म्हणून केन विल्यमसनची निवड झाली आणि टी ट्वेंटी फलंदाज म्हणून इंग्लंडचा जॉस बटलरला नामांकन किंवा त्याला तो पुरस्कार मिळाला आहे इंग्लंडचा. एवढंच फक्त या पुरस्कारामध्ये लक्षात ठेवा. मुद्दा लक्षात येतो आहे का, ESPN क्रिक इन्फो अवॉर्डमध्ये 4 घटक, ऋषभ पंत कसोटीसाठी फलंदाज पुरस्कार आहे, न्यूझीलंडचा काइल जेमिन्सन गोलंदाजीचा पुरस्कार आहे, कर्णधार केन विल्यमसन पुरस्कार त्याला मिळाला आहे, जॉस बटलर टी ट्वेंटी फलंदाजाचा पुरस्कार मिळाला आहे तो इंग्लंडचा आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार बँकेच्या संदर्भातला एशियन बँक ऑफ द इयर अवॉर्ड 2021 कोणत्या भारतातील कोणत्या खाजगी क्षेत्रातल्या बँकेला मार्च 2022 देण्यात आला. मुद्दा काय आहे, एशियन बँक ऑफ द इयर हा अवॉर्ड कोणत्या बँकेला देण्यात आलेला आहे. तर याचं करेक्ट ॲन्सर बघा, याचं करेक्ट ॲन्सर येतं ॲक्सिस बँक. याचं करेक्ट ॲन्सर येतं ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकेला खाजगी क्षेत्रातील मार्च 2022 एशियन बँक ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून या बँकेला आपण ओळखतो. बरं, आता हा पुरस्कार या ॲक्सिस बँकेला कशामुळे मिळाला आहे, तर आशियाई गुंतवणूक बँकिंग क्षेत्रामधील त्यांची व्यापकता आणि वैशिष्ट्य यासाठी या पुरस्काराला सन्मानित करण्यात आलेलं